सगळे झालेत का सेटल? यस आता मी सर माझं नाव वगैरे सगळं इथूनच इंट्रोडक्शन म्हणजे एक व्हिडिओ नमस्कार मित्रांनो, मी ओंकार शिंदे, टाईज इन्स्टिट्यूटचा विद्यार्थी, टुरिस्ट गाईड तसेच सिंहगड एक्सपर्ट. आज आपण किल्ले सिंहगडावर आलो आहोत. अनेकदा लोक सिंहगडावर येतात, परंतु सिंहगडाचा जो इतिहास आहे तो कधी जगापुढे आला नाहीये. तर मध्यंतरी सिंहगडावर डॉक्टर नंदकिशोर मते यांनी PhD केली, त्यातून हा इतिहास बाहेर आलेला आहे. तर आपण अनेकदा सिंहगडावर येतो, आपण अनेक वास्तू पाहतो, छत्रपती राजाराम महाराजांची समाधी, तानाजी मालुसरेंचं समाधी, कल्याण दरवाजा, परंतु ह्या गडावर अशा अनेक गोष्टी घडलेल्या आहेत, ते मी आज तुमच्या समोर मांडणार आहे. सर्वप्रथम आपण ह्या गडाला जर पाहिलं तर पुणे दरवाजा हे तीन आहेत, पुणे दरवाजा 1, 2, 3 आणि हा कल्याण दरवाजा जिथे आपण उभा आहोत. तर दोन कल्याण दरवाजा आहेत, 3 पुणे दरवाजा आहेत आणि 1 दिंडी दरवाजा आहे जो पुणे दरवाजा 2 ऑपोजिट साईडला आहे. तर पुढे पाहायला गेलं तर गडावर 47 पाण्याच्या टाक्या आहेत आणि एक देव टाके आहे जिथे साधारणतः 365 दिवस तिथे पाणी असतं, जे आजही वापरत आहे, जे शिवकालातही वापरत होतं, ते पिण्यासाठी पाणी वापरलं जातं. तर सिंहगडाचा जर इतिहास पाहायला गेला तर तो साधारणतः गडाच्या बाजूला पुणे दरवाजाच्या वेस्ट साईडला एक डोंगर आहे, तिथे एक गुफा आहे, त्यामध्ये अक्षर सापडलेले आहेत. त्याच्यावरून असं अंदाज बांधता येतो की 2nd century BC मध्ये या ठिकाणी वास्तव्य होतं. परंतु सिंहगडाचा अलिखित इतिहास जर पाहायला गेलं तर साधारणतः 1350 सालापर्यंत जातो. सुरुवातीच्या काळात हा गड हा इथे एक कोळी समाजाचे जे लोक होते, नागनाथ कोळी, त्यांच्या ताब्यात हा गड होता आणि मोहम्मद तुगलक जो दिल्लीवरून जो तुगलकाबाद नावाचं त्यांनी शहर वसवलं, कालांतरेने तो इथे तुगलक देवगिरीवर आला, त्याने ती राजधानी केली. जेव्हा असताना तो इथे या सिंहगडावर त्यांनी आक्रमण केलं, गडाला वेढा दिला, जवळपास 8 महिने गडाला वेढा दिला, तेव्हा गडावरचं अन्नधान्य संपलं, तेव्हा त्या जिथं जो कमांडर होता या गडाचा त्याने हा गड सोडून गेला आणि मग तो गड हा तुगलकच्या ताब्यात गेला. पुढे ते जसे देवगिरीला गेले नंतर हा बहामनीच्या ताब्यात आला. साधारणतः 14व्या शतकात हा गड बहामनी, पुढे निजामशाहीकडे हा ताब्यात आला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील म्हणजे शहाजी महाराज ते आदिलशहांच्या चाकरीत जेव्हा होते तेव्हा त्यांना पुणे परगणा दिला होता आणि पुणे परगणा जेव्हा असताना छत्रपती शिवाजी महाराज, शहाजी राजे, राजमाता जिजाऊ साहेब हे गडावर राहिले होते. आणि पुढे इतिहासात पाहायला गेलं तर शहाजी राजेंना खाली बंगलोर आजचा आपण जे बंगलुरू म्हणतो तिकडे त्यांना दिले होते, त्यांचं तिकडे कार्य होतं. छत्रपती शिवाजी महाराज इथे होते. कालांतराने 1647 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी हा गड ताब्यात घेतला आणि गड ताब्यात घेतल्यामुळे 1649 साली शहाजी राजांना आदिलशहाने कैद केलं आणि कैदेतून सोडण्यासाठी हा गड त्यांनी त्यांच्या ताब्यात दिला पुन्हा आदिलशाहीकडे. तर असा हा गडाचा इतिहास आहे. पुढे आपण पाहायला गेलं तर 1656 साली हा गड स्वराज्यात पुन्हा दाखल झाला. आणि जर सर्वात महत्वाचं म्हणजे जे आपण या गडाचे सर्वात महत्वाचं युद्ध म्हणून ओळखतो ते म्हणजे 1670 युद्ध. त्या युद्धाकडे यायच्या आधी मला असं वाटतं की 1663 साली जेव्हा शाहिस्ते खान म्हणजे औरंगजेबचा मामा जो पुण्यात लाल महालात तळ ठोकून बसला होता, तर तो जेव्हा पुण्यात होता तेव्हा छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहगडावर आले होते आणि ते आजही त्या लिखित स्वरूपात आपल्याकडे उपलब्ध आहे का, तेव्हा गडाचं नाव हे सिंहगड होतं. म्हणजे आपण पाहतो, मी पुढे सांगेलच ते की कोंडाणा आणि सिंहगड हे नाव कसं आणि कुठून आलं, तर ती अशी नोंद आहे का जेव्हा छापा घातला 5 एप्रिल 1663 साली लाल महालावर छत्रपती शिवाजी महाराजने कात्रजचा घाट दाखवला म्हणतात. म्हणजे कात्रजचा घाट दाखवला म्हणजे त्याच्यावर जेव्हा ती असं म्हणतात की ती पहिली सर्जिकल स्ट्राईक आहे भारताच्या इतिहासातली, म्हणजे 1.5 लाखाची फौज त्याच्यात जाऊन मारणं ही खूप मोठी गोष्ट होती. आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांनी बैलांच्या शिंगाला मशाली लावल्या आणि ते तिकडे कात्रजच्या घाटामध्ये सोडले. मुघल फौज संपूर्ण तिकडे गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज हे सिंहगडावर आले. आणि त्या ती नोंद आहे त्या, म्हणजे याचा अर्थ असा की 1665 साली तरी किमान सिंहगड या गडाचं नाव होतं. पुढे आपण पाहायला गेलं तर मिर्झा राजे जयसिंग जेव्हा शाहिस्ते खानाची बोट छाटली नंतर
औरंगजेब म्हणजे मुघल बादशहाच्या मामाची बोट छाटणं म्हणजे ही खूप मोठी गोष्ट होती. तर छत्रपती शिवाजी महाराजांचा बंदोबस्त कुठेतरी केला पाहिजे यासाठी मिर्झा राजे जयसिंग या हिंदू माणसालाच हिंदूवर आक्रमण करण्यासाठी पाठवलं, सोबत कपटी असं दिलेर खानालाही पाठवलं. तर ते जेव्हा आले आपण पाहिलं तर इथून पुरंदर किल्ला दिसतो. पुरंदर किल्ल्यावर जे युद्ध झालं तिथे मुरारबाजींचा वीरमरण प्राप्त झालं. परंतु त्या काळी 23 किल्ले द्यावे लागले छत्रपती शिवाजी महाराजांना. ज्या एक एक गड किल्ला घेण्यासाठी शेकडो मावळ्यांचं बलिदान आणि एका झटक्यात एका क्षणात 23 किल्ले द्यावे लागले. छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा पुरंदरला गेले होते खाली तेव्हा सुरू होता, त्यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांनी मिर्झा राजेंना सांगितलं की मिर्झा राजे आम्हाला सिंहगड तळामध्ये द्यायचं नाहीये, का तर आमचे आऊसाहेब तिथे असतात. तसं पाहायला गेलं तर राजमाता जिजाऊ साहेबांचा आवडता गड हा राजगड नसून हा सिंहगड आहे. तर या सिंहगडाचा असा इतिहास आहे का, त्यांनी तेव्हा मागितलं तर ते म्हटले नाही तुम्हाला शिवाजी राजे तुम्हाला गड द्यावाच लागेल. कारण मिर्झा राजेलाही माहिती होतं की हा गड किती महत्वाचा आहे, त्यामुळे तो गडही देण्यात आला. राजगड गड छत्रपती शिवाजी महाराजांकडे राहिला. पुढे हे सगळं चालू असताना मिर्झा राजे जयसिंगांचा पण मृत्यू झाला, म्हणजे ह्याच महाराष्ट्रात त्यांचाही मृत्यू झाला. आणि मग हा गड मुघलांच्या ताब्यात गेला. आता 1666 साली म्हणजे मिर्झा राजेंचा मृत्यूच्या आधी छत्रपती शिवाजी महाराजांना औरंगजेबाने 50व्या वाढदिवसासाठी आमंत्रित केलं. कपटाने मारायचाच त्याचा तो त्याच्या मागचा उद्देश होता. छत्रपती शिवाजी महाराज गेले दिल्लीपर्यंत त्यांचा अगदी स्वागत झालं थाटामाटात, परंतु त्यांचा तिथे अपमान झाला ते आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. 99 दिवसांच्या कैदेनंतर छत्रपती शिवाजी महाराज निसटले. 25 दिवसात ते दर मजल करत ते राजगडावर दाखल झाले. पुढे 5 वर्ष हा गड 1665 ते 1670 सालापर्यंत हा गड मुघलांच्या ताब्यात होता. आणि मग एके दिवशी राजमाता जिजाऊ साहेबांनी सांगितलं की शिवबा आपण हे सगळे गड जे गेलेत ते घ्यायला पाहिजे. 1670 काळात जेव्हा तानाजी मालुसरेंच्या मुलाचं लग्न होतं, तानाजी मालुसरे खुद्द शिवाजी महाराजांना आमंत्रण द्यायला आले होते. त्यावेळी गडावर चर्चा चालू होती की आता गड कोण घेणार, कारण गडावर किल्लेदार होता उदयभान राठोड. म्हणजे उदयभान राठोड खरंच खूप बलवान शक्तिवान असा कमांडर. त्यावेळी कोण घेणार तर एका झडपेत हा किल्ला घ्यायचा होता, पण ते कारकीर्द कोण करेल तर त्यांचं तानाजी मालुसरे नाव आलं लक्षात. परंतु तानाजीच्या घरी लग्न तर आपण कसं सांगणार. त्याच काळात तानाजी मालुसरे हे आमंत्रण द्यायला आले लग्नाचं. आणि ते सगळी जी तयारी पाहून त्यांना वाटलं की कुठेतरी महाराज चाललेत युद्धासाठी. तर छत्रपती शिवाजी महाराजांकडून त्यांनी सांगितलं की तुम्ही सांगा मला. मग त्यांनी सांगितलं की आम्ही तानाजी आम्ही कोंडाना घ्यायला चालले. तर ते सांगितलं की आमच्या मुलाचं लग्न करणार आणि आम्ही मिरवणार आणि आमचे राजे कुठे तर कोंडाण्यावर. तर राजमाता जिजाऊ साहेब म्हणाले अरे ताना तुला जर पाठवलं तर जग राजांवर असेल, परंतु तानाजी मालुसरे असं म्हटले का भाऊसाहेब राजे गडावर आणि आम्ही आमच्या मुलाच्या लग्नात मिरवणार तर जग आमच्या तोंडात शेण घालेल. त्यांनी ठरवलं जोपर्यंत तुम्ही मला हा विडा देत नाही गड घ्यायचा तोपर्यंत मी तुमचे पाय सोडणार नाही. त्यांनी तेव्हा सांगितलं की आधी लगीन कोंडाण्याचे मग माझ्या रायबाचे. पुढे मी जसं तुम्हाला मागे दाखवलं इकडे आमरेबुवाचं मेट आहे तिथे ते आले जागरण गोंधळच्या घालण्याच्या स्वरूपात ते आले. त्यांनी तिथे जागरण गोंधळ घातला. जे मेटकरी आहेत त्यांना ते कोळ्यांना घेऊन त्यांनी गडाच्यावर काय बांधकाम झालं 5 वर्षात ते पाहिलं. त्यांनी ती एक जागा निवडली. तिथून त्या अष्टमीच्या रात्री ते गडावर चढले. साधारणतः 500 मावळे त्यांच्या सोबत होते. 300 मावळे हे दोर लावून वर आले. आज तगत आपण ऐकत आलो आहोत ती आख्यायिका आहे का घोरपडीने ते वर चढले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांकडे वानरांसारखी माणसं होती जी गड चढणारी होती. सुरुवातीच्या काळात 2 माणसं वर गेली, वरून त्यांनी माळा टाकल्या. अशी 300 माणसं त्या द्रोणागिरीच्या कड्यावरून वर आली. आणि 200 माणसं म्हणजे तानाजी मालुसरेंचे भाऊ सूर्याजी शेलार मामा ही 200 माणसं या कल्याण दरवाजा मार्गे आले. वर युद्ध सुरू झालं. तसे तिथे जवळपास 1500 मुघल सैन्य कापत कापत ते इथपर्यंत पोहोचले. हा दरवाजा उघडला तोपर्यंत साधारणतः 500 मुघल सैनिक मारले गेले. 40 ते 50 मराठी मावळे आपले जे वीरमरण प्राप्त झालं. आणि या युद्धात उदयभान आणि तानाजी मालुसरेंचं युद्ध जेव्हा सुरू झालं तेव्हा तानाजी मालुसरेंचे हात ढाल तुटली. तर त्यांनी शेला गुंडाळला ते युद्ध करणार. ढाल तुटते म्हणजे हातही तुटणार. हातावर वार घेतले हात तुटला. आज आपण पाहतो की तानाजी मालुसरेंची हात तुटलेली जागा आहे. आता हात कुठे तुटला हे आपल्याला माहिती नाही, परंतु ती विरगळ आहे. असं युद्धात पुढे हे झालं आणि तानाजी मालुसरेंना वीरमरण प्राप्त झालं. सगळे सैनिक जेव्हा
तुमचा जो प्रमुख असतो तो जेव्हा तो मरतो तेव्हा सगळे धावायला सुरुवात केली, तेव्हा सूर्यजी गेले आणि दोर कापले, म्हणले एक तर तुम्ही उड्या मारा नाही तर युद्ध करून मरा. तेव्हा ते सैनिक सगळे एकत्र झाले, त्यांनी ते सगळे 1500 जे काही सैन्य होते ते कापून काढलं आणि संदेश द्यायचा होता की राजगडावर की आम्ही गड जिंकला. तर गडाचा सगळ्यात वरचा भाग म्हणजे कोंडानेश्वर मंदिर, तिथे त्यांनी पेटवले जे काही आहे ते, आणि मग ती पेठवलेलं पाहून ते राजगडावरून दिसला तो संदेश होता की तानाजीने गड घेतला. छत्रपती शिवाजी महाराज लगेच त्वरित निघाले, परंतु ते जेव्हा या कल्याण दरवाजा मार्गे आले तेव्हा त्यांना तो सन्नाटा जाणवला. कारण जेव्हा छत्रपती येतात तेव्हा एक हे असतं नाही, हे सगळ्या गोष्टी वाजत असतात आणि गड जिंकला म्हणल्यावर ते वाजणं गरजेचं होतं. परंतु ते शांतता पाहून ते वर गेले तेव्हा त्यांनी पाहिलं की तानाजी मालुसरे नवीन मरण आलेलं आहे. तर अशा वेळेला मग त्यांनी जे म्हणतात आपण ऐकलंय का, गड आला पण माझा सिंह गेला. परंतु ती जी नोंद आहे 1665 साली, हे घडलं 1670 साली, परंतु सिंहासारखा माझा ताने लढला म्हणून हा सिंहगड असं ते म्हणतात. परंतु गडाचं नाव 1670 अगोदर पण होतं. आणि असा हा सिंहगडाचा इतिहास. पुढे युद्ध झालं, मग गड कालांतराने 1693 साली पुन्हा एकदा म्हणजे मधल्या काळात गड मुघलांकडे गेला असं झालं. तर नावजी बलकवडे नावाचे सरदार होते, त्यांनी त्याच स्वरूपात गड घेतला होता 1693 साली. आणि मग कालांतराने सिंहगड हा पुढे पेशवाईच्या काळात पेशव्यांकडे अनेक वर्ष होता. पेशवे अनेक वर्ष जेव्हा हल्ला व्हायचा पुण्यावर, त्यांचं कुटुंब कबिल्यासह ते संपत्ती घेऊन इकडे पुढे यायचे. इथे जवाहर खाना नावाचं ठिकाण आहे, आपण बघू ते. त्या ठिकाणी राजवाडा होता पूर्वी. सिंहगडावर जेव्हा वीज पडली तेव्हा त्याचा उद्ध्वस्त झाला तो राजवाडा. नाहीतर तिथे खूप आजही त्याचे काही अवशेष आहेत. तर तिथे साधारणतः संपत्ती ठेवायचे. पुढे 1703 साली म्हणजे पेशव्यांच्या अगोदर खुद्द मुघल बादशाह औरंगजेब 1700 साली एक खूप मोठी घटना या गडावर घडली, ती म्हणजे छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू झाला, त्यांची समाधी गडावर आहे. 1703 साली खुद्द मुघल बादशाह औरंगजेब आला होता सिंहगडावर. त्यांनी इथे मागच्या बाजूला एक धमधम उभी केली होती. धमधम म्हणजे एक लाकडी स्ट्रक्चर असतं ज्याच्यावर तोफ ठेवली जाते. त्याच्यावरून त्यांनी आक्रमण केलं गडावर. जवळपास 3.5 महिने त्याने गडावर आक्रमण तोफांचा भडीमार केला. त्यानंतर हा गड जे गडकरी होते त्यांनी सोडला शेवटी, म्हणजे त्यांना दिला ताब्यात. आणि मग जो तेव्हा गडावर आला त्यांनी गड पाहून तो आश्चर्यचकित झाला. त्यांनी गडाचं नाव बदललं आणि ठेवलं बक्षिंदा बक्ष, म्हणजे ईश्वराची देणगी. म्हणजे या गडावर औरंगजेबही आला आहे, या गडावर छत्रपती शिवाजी महाराज, राजमाता जिजाऊ साहेब अनेक लोक आली. पुढील काळात नेताजी सुभाषचंद्र बोस गडावर आले होते 1931 साली. तेव्हा त्यांच्यासोबत काही कवी काही लेखक होते. तर त्यांनी सांगितलं की आपल्याला जर स्वातंत्र्य लवकर मिळवायचं असेल तर तुम्ही जितकं छत्रपती शिवाजी महाराजांवर लिहाल तितकं स्वातंत्र्याच्या आपण जास्त जवळ जाऊ. तर असा हा ऐतिहासिक गड. लोकमान्य टिळक या ठिकाणी होते, महात्मा गांधी आले होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा आले होते. म्हणजे अगदी 13व्या शतकापासून ते आज तगायत इतकी मोठी मोठी माणसं या गडावर येऊन गेली आहेत. तर असा हा सिंहगड. अनेक गोष्टी आहेत गडाबाबत सांगण्यासारख्या. देव टाक्याचं मी तुम्हाला उदाहरण दिलं. आणि मधल्या काळात साधारणतः जेव्हा ब्रिटिशांच्या ताब्यात हा गड गेला 1817 साली शनिवारवाड्यावर भगवा जो होता तो खाली करून युनियन जॅक फडकला. 1818 मध्ये जेव्हा ब्रिटिश आले तेव्हा त्यांनी सुद्धा ह्या गडावर भडीमार केला तोफांचा. साधारणतः 4000 तोफ गोळे डागले ब्रिटिशांनी या गडावर. तेव्हा ह्या बाजूचं काही तटबंदी वगैरे कोसळली आणि मग जेव्हा ब्रिटिश या गडावर आले त्यांनी अनेक संपत्ती लुटली, अनेक गोष्टी त्यांनी नेल्या. जो काही जवाहीर खाण्याच्या बाबतीत मी बोललो तिथून साधारणतः एका भिंतीतून 5 लाख रुपयाची सोन्याची गणेशाची मूर्ती ब्रिटिशांना सापडली याची नोंद आहे. इतकी संपत्ती त्यांनी या गडावरून नेलेली आहे. आणि ते आजही पेशवे दप्तरात जर पाहायला गेलं तर सिंहगडाचा इतिहास म्हणजे सिंहगडावरचा जमा खर्च 1751 सालापासून ते 1818 पर्यंतचा जमा खर्च आजही उपलब्ध आहे. म्हणजे किती गोलंदाज होते, किती काय तेलाचा खर्च किती, सगळ्या गोष्टी आजही उपलब्ध आहेत. त्यामुळे या गडाचा असा ऐतिहासिक असलेला हा गड सिंहगड, जिथून राजगड अगदी हाकेच्या अंतरावर म्हणता येईल कारण खूप जवळच किल्ला आहे, तोरणा किल्ला आहे. त्यामुळे आणि ऐतिहासिक महत्व म्हणजे पाहायला गेलं तर ह्या बाजूला हा कोकण दरवाजा सुद्धा म्हणतात त्याला, कारण ह्या बाजूला कोकण सुरू होतं. आणि ह्या गडाची निवड अशी करण्यात आली होती का बारामती वरून जे काही सैन्य यायचं तर सिंहगड आणि तोरणा जर आपल्या ताब्यात असतील तर पुढचा सगळा प्रदेश आपल्या ताब्यात राहण्यासाठी मदत होती, कारण त्या बाजूने सह्याद्री होता. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी ह्याच ठिकाणी का राजधानी केली या भागात, तर त्याच्या मागचं कारण आहे हे गड किल्ले.
आणि हा असा आपला महाराष्ट्राचा इतिहास, हा जगाच्या कानाकोपऱ्यातून लोक येतात, त्यांनी आजही या गडाबद्दल लिहिलेलं आहे. मला असं वाटतं की आपण आजची तरुण पिढी ही कुठेतरी लांब चालली आहे या गोष्टींपासून. आपण गडावर येतो आणि नुसतंच गड बघून काय म्हणजे बोलायला गेलं तर पिठलं भाकरी खातो याच गोष्टी करतो, परंतु हा इतिहास आपण वाचला पाहिजे. मी आज जसं तुम्हाला सांगतोय, तुम्ही तुमच्या मित्रांना सांगत जा, या अशा गोष्टी पुढे जाणं खूप गरजेचं आहे. कारण सुभाषचंद्र बोस सारखे थोर माणूस जेव्हा सांगतो तेव्हा खरंच काहीतरी आहे. मी सांगणं ते वेगळं, ते सांगतात. जसं पाहायला गेलं तर औरंगजेब येऊन गेला, पुढे निजामशाही, आधी आदिलशाही सगळ्या गोष्टी होत्या. म्हणजे सिंहगड नुसतं आपण म्हणतो की हिल स्टेशन झालं आज, परंतु हे खूप मोठं ठिकाण होतं. ज्याचं पुण्यावर वर्चस्व करायचं स्थापित असेल, वर्चस्व स्थापित, सिंहगड हा त्यांच्या ताब्यात असणं गरजेचं होतं. असा हा सिंहगडाचा इतिहास. धन्यवाद.